2019 पासून या लोकांनी महाराष्ट्राचं राजकारण बरंचसं गढूळ करून ठेवलंय आणि 2019 नंतर कोणता नेता कोणाबरोबर आहे, कोणता गट कोणाबरोबर आहे, कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हेच कळेना आपल्याला। आणि 2019 पासून राजकारणापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार चालू झालाय। पण एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून, एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला एक गोष्ट ठामपणाने यांना सांगायची आहे, ती म्हणजे आपण सत्तेसाठी कितीही ओलांडत्या उड्या मारा, तुम्ही काही करा, पण ह्या तरुणांचा, या युवकांचा, इकडच्या विद्यार्थ्यांचा फक्त लोकशाहीवरचा विश्वासघात नका करू। कारण प्रत्येक नेत्याला ती एक नैतिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही टिकवून ठेवली पाहिजे आणि प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आणि महत्त्व समजून टाकला पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही विचारधारेचा असो। पण 2019 पासून नक्की झालं काय? 2019 नंतर खऱ्या अर्थाने राजकारण बंद करून एक क्रिकेटची मॅचच सुरू झाली असं मला वाटतं। कारण 2019 जेव्हा इकडची महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा माननीय शरद पवारजींनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्या गुगलीवरती हे सगळे आउट झाले। त्याच्यावरती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी येऊन म्हणाले की नाही, मला गुगलीवरती बरोबर खेळता येतं, खरा गुगली तर मीच टाकला होता। मग शरद पवारजी म्हणतात, शरद पवार साहेब म्हणतात की नाही, यांना तर खऱ्या अर्थाने माझा गुगली कळलाच नव्हता। मग फडणवीस जीवन म्हणतात नाही, मी यांच्या गुगली बरोबर खेळलेलो, खरा गुगली माझा होता। मग त्याच्यानंतर पवार साहेब म्हणतात की मी इतके वर्ष ICC आणि BCCIचा अध्यक्ष राहिलो, इकडच्या माणसांनी मला क्रिकेट खेळणं शिकवू नये। मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जी येऊन म्हणतात की पवार साहेबांच्या गुगलीनी त्यांचाच माणूस आउट झाला। मला ह्या दोघा महान नेत्यांना, ज्येष्ठ नेत्यांना एक विनंती करायची आहे की रोहितदादा पवारांकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे आणि त्या अमित शहाच्या कारट्याकडे BCCI आहे, तर आपण ह्या दोघांना विनंती केली तर हे दोघं आपल्याला महाराष्ट्रामधलं किंवा भारतामधलं कुठलंही क्रिकेटचं स्टेडियम उपलब्ध करून देतील। आपण तिकडे जाऊन मोकार बॅट बॉल खेळत बसा, या महाराष्ट्राच्या जनतेशी खेळू नका फक्त।